ज्यावेळी खेळाडू आपल्या करिअरची सुरुवात करतो त्यावेळी त्याचं स्वप्न असते की आपल्याला आपल्या देशासाठी खेळायचंय, आपल्या देशाचं नाव मोठं करायचंय. आयुष्यातील अनेक वर्ष हे खेळाडू फक्त त्या खेळासाठी देत असतात. प्रचंड मेहनत घेऊन ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतातही, पण त्यांना स्वतःला सिद्ध करायची पुरेशी संधीच मिळत नाही. क्रिकेटच्या मैदानावरही या गोष्टी घडत असतात. ज्या भारतात क्रिकेटला धर्म म्हणून पाहिलं जातं तिथे रोज हजारो क्रिकेटर्स तयार होत असतात. त्यातील अगदी थोडेच देशासाठी खेळतात, पण त्यातही असे काही कमनशिबी आहेत ज्यांना टीम इंडियाची कॅप आयुष्यात फक्त एकदाच डोक्यावर चढवायची संधी मिळाली. आज आपण त्याच दुर्दैवी भारतीय क्रिकेटर्स विषयी जाणून घेणार आहोत ज्यांना फक्त एक इंटरनॅशनल मॅच खेळायला मिळाली. या कमनशिबी भारतीय क्रिकेटर्सच्या यादीची सुरुवात करता येईल अजूनही डोमेस्टिक क्रिकेट खेळत असलेल्या फैज फैजलपासून. सध्या 37 वर्षांचा असलेला, विदर्भाला 2 वेळा रणजी चॅम्पियन बनवणारा आणि 13,000 जास्त रन्स नावावर असलेला डावखुरा ओपनर फैज भारतासाठी फक्त एक वन डे खेळला. जवळपास 13 वर्ष डोमेस्टिक क्रिकेट खेळल्यानंतर 2016 त्याला पहिल्यांदा भारतीय संघात संधी देण्यात आली. झिम्बाब्वे विरुद्ध त्याने इंटरनॅशनल डेब्यू केला. त्या मॅचमध्ये त्याने नॉट आउट 50 मारली. त्यानंतर मात्र त्याचा आजतागायत कधीही टीम इंडियासाठी विचार झाला नाही. अगदी सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेटर ज्याचा फॅन होता तो अभिजित काळे देखील टीम इंडियाची जर्सी फक्त एकदाच अंगावर चढवू शकला. सचिन कांबळीने ज्यावेळी क्रिकेटला सुरुवात केली त्याचवेळी मुंबई क्रिकेटमध्ये अभिजित काळे हे नाव देखील गाजत होते. मुंबईमध्ये पुरेशी संधी न मिळाल्याने अभिजितने महाराष्ट्रासाठी डोमेस्टिक क्रिकेट खेळले. जवळपास 10 वर्ष डोमेस्टिक क्रिकेट गाजवल्यानंतर 2003 अभिजितला इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी मिळाली. त्याने बांगलादेश विरुद्ध आपला एकमेव वन डे सामना खेळला. मात्र त्यानंतर त्याच्या करिअरने अचानक वेगळे वळण घेतले. तत्कालीन सिलेक्टर किरण मोरे आणि प्रणव रॉय यांनी अभिजितने आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप लावले. अभिजितने कबूल केले की आपण फक्त त्यांच्या नजरेत येण्याचा प्रयत्न केला, मात्र लाच दिली नाही. या प्रकरणानंतर त्याला बॅन करण्यात आले आणि तो पुन्हा भारतासाठी खेळताना दिसला नाही. अभिजित काळेप्रमाणेच महाराष्ट्राचाच आणखीन एक क्रिकेटर इक्बाल सिद्दीकी हा देखील भारतासाठी फक्त एक मॅच खेळू शकला. 6 फुटांपेक्षा जास्त उंची असलेला इक्बाल फास्ट बॉलर तसेच उपयुक्त बॅटर होता. जवळपास 10 वर्ष डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर 2001 इंग्लंड विरुद्ध त्याला टेस्ट डेब्यूचा चान्स दिला गेला. विशेष म्हणजे मनोज प्रभाकर यांच्यानंतर भारतासाठी ओपनिंग बॉलिंग आणि ओपनिंग बॅटिंग करणारा तो दुसरा क्रिकेटर होता. त्या मॅचमध्ये भारताला जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात फक्त 5 रन्स हवे होते. त्यावेळी त्याला बॅटिंगची संधी देण्यात आली होती. यानंतर मात्र तो कधीही इंटरनॅशनल क्रिकेट खेळताना दिसला नाही. पुढे 2005 त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली. IPL रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खेळून नावारूपाला आलेला कर्नाटकचा लेफ्ट आर्म स्पेसर श्रीनाथ अरविंद हा देखील भारतासाठी फक्त एक मॅच खेळू शकला. 2013-2014 या वर्षामध्ये कर्नाटकने जिंकलेल्या इराणी ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी या विजेतेपदांमध्ये श्रीनाथचा सिंहाचा वाटा होता. तसंच तो IPL सातत्याने चांगली कामगिरी करत होता. याचे बक्षीस म्हणून त्याला 2015 भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या T20 मॅचमध्ये 3.4 ओव्हर्समध्ये 44 रन्स लुटवल्यानंतर तो पुन्हा कधीच भारतासाठी खेळताना दिसला नाही. त्याने 2018 रिटायरमेंट घेतली. IPL 2018 पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा युवा लेग स्पिनर मयंक मार्कंडे चांगलाच चर्चेत आला. MS धोनीसह 3 विकेट घेत त्याने खळबळ उडवून दिली. त्यानंतर पूर्ण सीझनमध्ये तो चमकदार कामगिरी करताना दिसला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाबसाठी खेळणारा मयंक त्या IPL मुंबईसाठी आणि त्यानंतर रणजी सीझनमध्ये पंजाबसाठी हायेस्ट विकेट टेकर होता. या कामगिरीचे बक्षीस म्हणून 2019 त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 इंटरनॅशनल डेब्यूची संधी मिळाली. मात्र तो या संधीचं सोनं करू शकला नाही. त्यानंतर युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती यांच्यासारख्या लेग स्पिनरने दमदार परफॉर्मन्स दिला आणि मयंक अपयशी ठरत गेला. त्यामुळे तो पुन्हा कधीही टीम इंडियाच्या ब्लू जर्सीत दिसला नाही. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि नवनवीन क्रिकेट व्हिडिओसाठी महास्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करण्यास अजिबात विसरू नका.
Thank you.